नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। 10वी आणि 12वी नंतर काय यावर मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि मदनी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। सांगलीच्या बिरादारी हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला। सध्या 10वी आणि 12वीचा निकाल लागल्यानंतर पुढे कोणतं शिक्षण घ्यायचं याबाबत द्विधा मनस्थिती विद्यार्थ्यांमध्ये असते। याबाबत सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम संपन्न झाला। प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक एहसान सय्यद मुंबई, मायनॉरिटी मिशनचे जॉईंट सेक्रेटरी इरफान सय्यद, आइन्स्टाईन अकॅडमी मॅनेजिंग डायरेक्टर प्राध्यापक अशफाक खान, प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक तोहित मुजावर, मायनॉरिटी NGO फोरमचे जाकीर शिकलगार, प्लेसमेंट ऑफिसर फिरोज अमीन हे उपस्थित होते। यावेळी बोलताना एहसान सय्यद यांनी विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण करिअर घडवण्यासाठी नडगमगता, जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकतो असे सांगितले। तर इरफान सय्यद यांनी शासकीय आणि खाजगी संस्थांच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप संबंधी माहिती दिली। तर प्राध्यापक तोहित मुजावर यांनी इंजिनिअरिंग आणि IIT क्षेत्राचे महत्त्व विशद केले। कमी गुण असले तरी विद्यार्थी डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात जाऊन नोकरी मिळवू शकतो असं म्हटलं। तर जाकीर शिकलगार यांनी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष विभाग स्थापन करून सरकारने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मदत करण्याची गरज असल्याचे सांगितले। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शैक्षणिक शंकांचे समाधान केले। 10वी आणि 12वीनंतर अनेक विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यासाठी अनेक शैक्षणिक कोर्स आहेत, त्याची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वाटचाल करावी असे सांगण्यात आले। गोंधळून न जाता विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या वाटा निवडाव्यात यासाठी मदनी ट्रस्ट आणि मदनी एज्युकेशन सोसायटीने घेतलेल्या करिअर गायडन्समुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले। यावेळी विद्यार्थी तोहित जमादार यांनी मार्गदर्शन करत आपले अनुभव सांगितले। या कार्यक्रमाचे संयोजन मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, सचिव सुफियान पठाण यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले। या कार्यक्रमाला अजहर धावडे सर, आसिफ जमादार सर, मुफ्ती मुजम्मिल, तबरेज मुरसल, नगीब बीडीवाले, हाफिज मंसूर, मौलाना साहिल, अजहर सय्यद, नईम नालबंद सर, अफजल मोमिन, मोईन शेख, रेहान सय्यद, सलमान शेख आदी उपस्थित होते।